हाय गुड मॉर्निंग स्टुडंट्स हवा आय यू ऑल ऑल आ फाईन व्हेरी गुड तर मुलांनो आज पुन्हा एकदा आपण मराठी विषय हा शिकणार आहोत आणि आजपासून आपण मराठीची रिव्हिजन स्टार्ट करणार आहोत तुमची आता एक्झाम स्टार्ट हु, स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठी जी इम्पॉर्टंट रिव्हिजन आहे ती आता आपण या लेक्चरला शिकणार आहोत सर्वांनी मराठीची नोटबुक बाहेर काढायची आहे पटापट मराठीची नोटबुक सर्वांनी बाहेर काढायची आहे ओके आणि रिव्हिजन लिहिण्यासाठी माझ्या जोडीला स्टार्ट करायची आहे सर्वांनी नोटबुक बाहेर काढल्यावरती वरती लिहायचं रिव्हिजन आणि प्रश्न क्रमांक पहिला बाराखडी लिहा ओके ही फायनल एक्झाम जी होणार आहे त्याची रिव्हिजन आहे तर तुम्ही लिहा फायनल एक्झाम रिव्हिजन आणि प्रश्न क्रमांक पहिला बाराखडी लिहा हा आपला पहिला प्रश्न असणार आहे ओके तर सर्वांनी मराठीची नोटबुक काढली आता पहिल्या प्रश्नामध्ये आहे क बाराखडी पहिली आहे क ची बाराखडी आहे तुम्हाला एक्झामला कोणते पण मूळाक्षर व्यंजन येऊ शकतात तुम्हाला त्यांची बाराखडी कम्प्लीट करायची आहे ओके तर आता आपल्याला पहिलं ची बाराखडी लिहायची आहे क तुम्हाला सर्वांना बाराखडी येतच असेल था काना क का की की कु कु, कु के कै, कौ क का बघा क कला काना पहिली विलांटी दुसरी विलांटी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रा एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रा अनुस्वार आणि विसर्ग नेक्स्ट आहे प प पा पी

z z j j z z z z z z z z next one t t t t t t t t ठम ठा हा आता तुम्हाला बाराखडी येतच असेल आपण प्रत्येक एक्झामला आपण बाराखडी घेतो सर्वांनी बाराखडी समजली सर्वांनी पटापट क प च आणि ठ ह्याची बाराखडी मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे पटापट कम्प्लीट करायची आहे हा प्रश्न क्रमांक पहिला कम्प्लीट झाला की आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे वळणार आहोत त्याच्या अगोदर प्रश्न क्रमांक पहिला सर्वांनी मराठीच्या नोटबुकमध्ये कम्प्लीट करायचा आहे ओके लिहिला प्रश्न क्रमांक पहिला व्हेरी गुड नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा आहे आठवड्यातील दिवसांची नावे पूर्ण करा आठवड्यातील दिवस हा लेसन मी तुम्हाला शिकवलं होतं आणि त्यातील त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स पण होत्या खाली त्याच्याप्रमाणे हा क्वेश्चन मी रेडी केला आहे आणि तो आता आपल्याला पूर्ण करायचा आहे एक्झामला तुम्हाला कोणता पण दिवस विचारू शकतात असंच असेल असं नाही फक्त हे तुम्हाला मी असं दाखवलं आहे एक्झामला तुम्हाला शनिवार लिहायला येईल आन्सरमध्ये शुक्रवार लिहायला येईल कोणता पण फिलिंग द ब्लँक्स असेल तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे तर हे बघा आठ प्रश्न क्रमांक दुसरा आठवड्यातील दिवसांची नावे पूर्ण करा एक डॅश मंगळवार बुधवार मंगळवारच्या अगोदर कोणता दिवस येतो कोणता दिवस मंगळवारच्या अगोदर येतो सोमवार सोमवार मंगळवार आणि बुधवार पहिला दिवस कोणता येतो सोमवार त्याच्यानंतर मंगळवार येतो बरोबर म्हणून इकडे काय लिहायचं आहे सोमवार काय लिहायचं आहे सोमवार कोणता वार लिहायचं आहे सोमवार मंगळवार आणि बुधवार पहिला येतो सोमवार मग मंगळवार आणि मग बुधवार ओके सोमवार मंगळवार बुधवार नेक्स्ट शुक्रवार डॅश रविवार शुक्रवार डॅश रविवार शुक्रवारनंतर कोणता दिवस येतो शुक्रवार नंतर येतो शनिवार आणि शनिवारनंतर कोणता दिवस येतो रविवार शुक्रवार शनिवार

नेक्स्ट आहे रविवार रविवारनंतर कोणतावर येतो रविवार डॅश मंगळवार रविवारनंतर कोणता दिवस येतो व्हेरी गुड सोमवार रविवारनंतर कोणतावर येतो सोमवार रविवार सोमवार मंगळवार गुरुवार डॅश शनिवार गुरुवारनंतर कोणता दिवस येतो शुक्रवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवार डॅश सोमवार शनिवारनंतर कोणतावर येतो रविवार शनिवारनंतर वार येतो रविवार आठवड्यातील लास्ट दिवस रविवार आणि सोमवार हे बघा सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार बुधवार गुरुवार शुक्रवार रविवार सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवार रविवार सोमवार ओके okay? असा हा प्रश्न क्रमांक दुसरा आहे सर्वांना समजला प्रश्न क्रमांक दुसरा सर्वांनी मराठीच्या नोटबुकमध्ये आता प्रश्न क्रमांक दुसरासुद्धा कम्प्लीट करायचा आहे ओके प्रश्न क्रमांक दुसरा पटापट पड़ सर्वांनी मराठीच्या नोटबुकमध्ये कम्प्लीट करायचा आहे प्रश्न क्रमांक पहिला झाला प्रश्न क्रमांक पहिला कम्प्लीट झाला की प्रश्न क्रमांक दुसरा पटापट नोटबुकमध्ये लिहायचा आहे ओके आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा जोड्या लावा हा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तिसरा जोड्या लावा ओके प्रश्न क्रमांक तिसरा सर्वांनी ओपन करायचा आहे जोड्या लावा हा प्रश्न आता आपण शिकणार आहोत तर हे बघा प्रश्न क्रमांक तिसरा इथे काही दिसतात तुम्हाला नावं चिमणी आहे मान आहे मंगळवार दहा अधिक पाच पोट दोन पोट टी टी व्ही आणि अधिक दोन आणि इथे त्याचे आन्सर्स आहेत ट्युजडे पंधरा च्यूच्यू स्टमक ट्यूट्यू बारा नेक आणि हे दोन मोजणीमधले चित्र आहेत ओके, ओके? तर तुम्हाला आता करेक्ट जागी मॅच करायचं आहे मॅच द फॉलोईंग जोड्या लावायच्या आहेत ओके सर्वजण रेडी आहात सर्वांनी स्केल घ्यायची आहे हातामध्ये स्केलने मॅच करायचं आहे तर पहिली काय आहे चिमणी पहिलं काय म्हणतं अक्षर आहे चिमणी तर चिमणी कशी करते चिमणी कशी करते चिवचिव ओके मग आता आपल्याला काय करायचं आहे चिमणीला आणि चिवचिवला मॅच करायचं आहे तुम्ही आता स्केल घेऊन मॅच करायचं आहे तर चिमणी कशी करते चिवचिव करते ओके नेक्स्ट मान मान म्हणजे काय नेक मान म्हणजे काय नेक तुम्हाला मान आणि नेक ह्याला मॅच करायचं आहे मानेला इंग्लिशमध्ये नॅक म्हणतात बरोबर ना म्हणून आपण मानेला आणि नॅकला मॅच केलं ओके नेक्स्ट आहे मंगळवार मंगळवार म्हणलं काय इंग्लिशमध्ये म्हणतात ट्यूजडे मग आता ट्यूजडेला आणि मंगळवारला आपल्याला मॅच करायचं आहे आता मी ऑलरेडी ते सर्व मॅच करून घेतले आहेत बघा आपलं ट्यूजडेपर्यंत झालं ट्यूजडे मंगळवार नेक्स्ट दहा अधिक पाच किती पंधरा तुम्हाला पंधराला मॅच करायचं आहे दहा अधिक पाच किती पंधरा दिसतं जरा मला पंधरा नेक्स्ट दोन दोन आहे दोन हे हे चित्र किती आहेत दोन ओके ही चित्र दोन आहेत मोजणी आपण मोजले नाही एक दोन म्हणून हे किती दोन नेक्स्ट आहे पोट पोटला इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्टमक पोटाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्टमक म्हणून स्टमक ना मॅच केला आपण बरोबर नेक्स्ट टिटवीची ट्यूट्यू टिटवीची ट्यूट्यू आणि दहा अधिक दोन किती बारा दहा अधिक दोन किती बारा ओके सर्वांना समजलं हे रिकाम जोडायला हवा बघा चिमणीची चिवचिव मान मानेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात नॅक मंगळवार ट्यूजडे दहा अधिक पाच पंधरा दोन हे बघा पोट स्टमक टिटवीची ट्यू आणि दहा अधिक दोन बारा सर्वांना समजलं सर्वांनी हा प्रश्न क्रमांक तिसरा पण पटापट -पत नोटबुकमध्ये लिहायचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा सर्वांनी नोटबुकमध्ये लिहायचा आहे ओके प्रश्न क्रमांक पहिला झाला सर्वांचा दुसरा आणि आता तिसरा ओके नेक्स्ट आपण प्रश्न क्रमांक चौथा बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौथा ओके बाय मिस्टेकली फिफ्थ लि ओके हा तर हा प्रश्न क्रमांक आहे चौथा <coughs> दिलेले अंक अक्षरात लिहा हे अंक दिले आहेत हे आपल्याला अक्षरात लिहायचे आहेत ओके तर हा कोणता अंक आहे एकोणीस कोणता आहे एकोणीस मग आपल्याला आता हे एकोणीस लिहायचं आहे काय लिहायचं आहे एकोणीस बघा मराठीत लिहायचं अक्षरात म्हणजे मराठीत ओके ए को नी, स किती आहे एकोणीस नेक्स्ट काय आहे आठ नेक्स्ट कोणता अंक आहे हा आठ ओके okay, ज्याला मराठीमध्ये आठ म्हणतात इंग्लिशमध्ये एट म्हणतात पण आपल्याला अक्षरात लिहायचं आहे म्हणून हा कोणता अंक आहे आठ नेक्स्ट कोणता अंक आहे पाच नेक्स्ट कोणता अंक आहे पाच नेक्स्ट कोणता अंक आहे वीस नेक्स्ट कोणता अंक आहे वीस ओके मग आता आपण वीस लिहूया ओके नेक्स्ट आहे नऊ नेक्स्ट कोणता अंक आहे नऊ ओके आणि नेक्स्ट आहे पंधरा ओके नेक्स्ट कोणता अंक आहे पंधरा आहे चुकून खाली आहे सिक्सवाला अंक कोणता आहे पंधरा ओके तर इथे काय लिहायचं आहे पंधरा ओके okay? पंधरा एकोणीस आठ पाच वीस नऊ आणि पंधरा प्रश्न क्रमांक चौथा सर्वांना समजला हे अंक आपल्याला दिले अंकात होते हे नंबर्स होते हे अंकात होते आणि आपल्याला कशात लिहायचे होते अक्षरात ओके तर आज आपण प्रश्न क्रमांक चारपर्यंत बघणार आहोत उद्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण पाच सहा आणि सात हे प्रश्न बघणार आहोत ओके तर आज आपण फक्त किती प्रश्न क्रमांक पहिला बाराखडी लिहा प्रश्न क्रमांक दुसरा आठवड्यातील दिवसांची नावे पूर्ण करा प्रश्न क्रमांक तिसरा जोड्या लावा प्रश्न क्रमांक चौथा दिलेले अंक अक्षरात लिहा हे तुम्हाला चारही प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला नीट बघून घ्या आणि चारही प्रश्न तुम्हाला तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये कम्प्लीट करायचे आहेत पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत प्रश्न क्रमांक दुसरा सर्वांना समजला आहे या रिकाम्या जागा आहेत या दि या दिवसांची नावं पूर्ण करायची आहे आठवड्यातील जे दिवस आहेत ते तुम्हाला नावं पूर्ण करायची आहेत प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये बाराखडी आहे ही बाराखडी तुम्हाला सर्वांना येतच असेल ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत प्रश्न क्रमांक तिसरा मॅच द फॉलोइन जोड्या लावा एकदम इझी आहे ह्या तुम्हाला करेक्ट जोड्या लावायच्या आहेत ओके आणि प्रश्न क्रमांक चौथा आहे आपला कोणता आहे दिलेले अंक लिहा आहे नंबर्स आपण नंबर्स जसे स्पेलिंगमध्ये लिहितो नंबर्स नेहमी स्पेलिंगमध्ये लिहितो तसे अंक आपल्याला कशात लिहायचे आहेत अक्षरामध्ये लिहायचे आहेत पहिला अंक कोणता आहे एकोणीस ज्याला आपण इंग्लिशमध्ये नाईन्टीन म्हणतो हा कोणता आहे एकोणीस ज्याला इंग्लिशमध्ये आपण एट म्हणतो मराठीमध्ये आठ ज्याला इंग्लिशमध्ये आपण फाईव्ह म्हणतो मराठीमध्ये काय आहे पाच ट्वेंटी वीस नाईन नऊ आणि फिफ्टीन फिफ्टीन म्हणजे किती पंधरा ओके एकोणीस आठ पाच वीस नऊ आणि पंधरा ही रिव्हिजन हे प्रश्न क्रमांक चार आत्ता तुम्हाला पटापट मराठीच्या नोटबुकमध्येच घ्यायचे आहेत पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत या रिव्हिजनचा मी तुम्हाला फोटोसुद्धा सेंड करते जर व्हिडिओ ब्लर येत असेल तर तुम्ही फोटो बघून हे प्रश्न तुम्ही लिहू शकता ओके okay, पटापट रिव्हिजन कंप्लीट करायची आहे आणि रिव्हिजनचा फोटो क्लिक करायचा आहे आणि मला पाठवायचं आहे रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे सर्वांनी रिव्हिजन मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे सर्वांना समजलं ओके okay.